पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी विनोद भागवत घेऊन आलोय गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर आजच्या प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशी राणी पुतळ्याजवळ धुळे। भाऊ ब्रँड हब, लेडीज चिल्ड्रन अँड जेंट्स गारमेंट शिवकुटिया, सीमा हँडलूम हाऊस, सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचे सर्वोत्तम स्थान। व्हेंटिलेटर नसल्याने अनेक रुग्णांचे हाल, जिल्हा रुग्णालयात 11 व्हेंटिलेटर पडून, शिवसैनिकांकडून पडून असलेल्या व्हेंटिलेटरचे प्रतिकात्मक पूजन। खासगी आणि सरकारी रुग्णालयात व्हेंटिलेटर ब्रेड शिल्लक नसल्याने धुळ्याच्या कोरोनाबाधित रुग्णास भोपाळला हलवले, 8 तास घेतला व्हेंटिलेटरचा शोध। कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची सुविधा असलेल्या बेडची निर्मिती करावी, नागरिकांच्या मनातील भीती घालवा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत धुळे शहरात रक्तदान, रक्तदान शिबिरात शेकडो तरुणांचे रक्तदान। आणि कोरोना संसर्गाच्या भीतीने हार कंगन बनवण्याच्या पारंपरिक व्यवसाय मोडीत, शहरातील मुस्लिम कुटुंबांचा रोजगार हिरावला गेला। आणि आता सविस्तर वृत्त। धुळे शहरातील खासगी आणि सरकारी इस्पितळात व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाहीयेत, परिणामी रुग्णांना परराज्यात न्यावं लागतंय। असं असताना जिल्हा रुग्णालयाच्या एका खोलीत 11 व्हेंटिलेटर पडून असल्याची बाब शिवसैनिकांच्या निदर्शनास आली। जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी ही बाब शल्यचिकित्सक माणिक सांगळे यांच्या लक्षात आणून दिली। त्यांच्यासमोर या व्हेंटिलेटरचे प्रतिकात्मक पूजन केले। शल्यचिकित्सकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तातडीने निलंबित करावे अशी मागणी हिलाल माळी यांनी केली। धुळे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे। अनेक रुग्णांना व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध होत नसल्याने त्यांना परराज्यात पाठविण्यात येत आहे, परंतु धुळे जिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर पडून आहेत, त्याचा काहीही उपयोग होत नसल्याची बाब शिवसैनिकांच्या निदर्शनास आली। जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्यासह इतर शिवसैनिकांनी सोमवारी दुपारी 12 च्या सुमारास जिल्हा रुग्णालयात धाव घेतली, व्हेंटिलेटर पडून असलेल्या खोलीत प्रवेश मिळविला। यानंतर शल्यचिकित्सक माणिक सांगळे त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली। व्हेंटिलेटरमुळे अनेक रुग्णांचे जीव वाचले असते असे म्हणत व्हेंटिलेटरचे प्रतिकात्मक पूजन करण्यात आले। यावेळी जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी सांगितले की गेल्या अनेक दिवसांपासून धुळे शहरातील खासगी आणि सरकारी दवाखान्यात व्हेंटिलेटरचे बेड शिल्लक नसल्याचे चित्र आहे। व्हेंटिलेटर नसल्याने अनेक रुग्णांना परराज्यात पाठविण्यात येते, परंतु धुळे जिल्हा रुग्णालयातच व्हेंटिलेटर पडून आहेत, त्याचा काहीही उपयोग होत नाही। यामुळे शल्यचिकित्सकांना वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना तातडीने निलंबित करण्यात यावे अशी मागणी देखील जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी केली। यावेळी माळी यांच्यासोबत डॉक्टर सुशील महाजन, माजी नगरसेवक संजय वाल्हे, मनोज मोरे, पंकज गोरे, किरण जोंधळे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकीकडे आम्हाला म्हणे शिल्लक नाही, दुसरीकडे म्हणे आता स्टॉप नाही, अशा याच्यामध्ये जिल्हा रुग्णालय या कोरोना बाधित लोकांच्या जीवनाशी त्यांच्या जीवाशी खेळतायत। आणि म्हणून आज आम्ही माहिती घेतली, या ठिकाणी 11 व्हेंटिलेटर पडून आहेत, बाहेर 14 आहेत, असे 25 व्हेंटिलेटर या ठिकाणी आहेत। हे जर कामास आले हिरे मेडिकल कॉलेजच्या ठिकाणी जर हे त्या ठिकाणी आपण दिले तर अनेक लोकांचे प्राण वाचतील। रोज लोक कळकळतायत, लोक रोज रडतायत, त्यांचे नातेवाईक आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना फोन करून सांगतायत, विनंती करतायत की आमच्या रुग्णाला व्हेंटिलेटरची गरज आहे। अशा परिस्थितीत हा इथला सिव्हिल सर्जन, आता या भाषेतच बोलावं लागेल, एकदम निर्लज्ज आणि एकदमच खालच्या पातळीचा माणूस असा आहे की तो या जिल्हा रुग्णालयात सिव्हिल सर्जन म्हणून काम बघतोय, परंतु त्या
सध्याच्या महामारीत कोरोनाग्रस्तांच्या कुठल्याच कामाचा नाही आणि म्हणून अशा सिव्हिल सर्जनचा या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी आम्ही आलो आहोत. या व्हेंटिलेटरची आम्ही या ठिकाणी पूजा केलेली आहे आणि आज आमचं आरोग्यमंत्री धुळ्यात येत असताना आम्ही आरोग्यमंत्र्यांकडे या सिव्हिल सर्जनवर सदस मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, त्याला ताबडतोब निलंबित करावं. असा जर माणूस या ठिकाणी असेल तर असा माणूस वैद्यकीय सेवा देऊ शकतो का, लोकांना सेवा देऊ शकतो का, हा प्रश्न आहे. आणि म्हणून आज आम्ही पूजा करून आरोग्यमंत्र्यांना भेटणार आहोत. सिव्हिल सर्जनची ताबडतोब बदली नाही केली तर आम्ही या सिव्हिल सर्जनच्या या ठिकाणी कॅबिनला त्याला बसू देणार नाही. एवढं या ठिकाणी तापमानाचा पारा वाढल्याने धुळे शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट आहे. सकाळी 11 वाजेपासून तापमानाचा पारा वाढतो, परिणामी घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या घटली आहे. नागरिक घराबाहेर पडत नसल्याने बाजारपेठेवर त्याचा विपरीत परिणाम झालाय. जे नागरिक घराबाहेर पडतात त्यांनी उन्हापासून वाचण्यासाठी संरक्षक साहित्याचा वापर केलेला दिसून येतो. धुळे शहर आणि परिसरातील तापमानाचा पारा गेल्या आठवड्यात 40 अंशांवर पोहोचला. गेल्या 2 दिवसांपासून आर्द्रतेचे प्रमाण कमी झाल्याने उकाड्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी नागरिक लंबरूप सूर्यकिरणांबरोबरच उकाड्याने देखील हैराण झाले आहेत. सकाळी 10 वाजेपासून तापमानाचा पारा वाढण्यास सुरुवात होते. दुपारी 12 वाजेनंतर उन्हाची दाहकता वाढते. लंबरूप सूर्यकिरणे असह्य होत असल्याने नागरिक घराबाहेर पडत नाही, त्यामुळे शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट असतो. त्याचा परिणाम बाजारपेठेवर देखील झाला आहे. नागरिक बाहेर येत नसल्याने बाजारपेठेतील व्यवसायांची गती मंदावली आहे. सायंकाळी 6 वाजेपर्यंत अशी स्थिती असते. धुळे शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतीये. परिणामी खासगी आणि सरकारी रुग्णालयात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर असलेले बेड शिल्लक नाहीत. खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या महिला रुग्णास रविवारी सकाळी व्हेंटिलेटरची आवश्यकता भासली, परंतु धुळे शहरासह नाशिक, नंदुरबार, जळगाव येथे कुठेही व्हेंटिलेटरचा बेड शिल्लक नव्हता. परिणामी रुग्णाच्या नातेवाईकांनी मध्य प्रदेशातील भोपाळ येथे व्हेंटिलेटरचा बेड शिल्लक असल्याची खात्री करून रुग्णास हलवले. धुळे शहरातील साक्री रोडलगत असलेल्या एका खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित महिला उपचार घेत होती. या महिला रुग्णास रविवारी सकाळी व्हेंटिलेटर असलेल्या बेडची आवश्यकता होती. रुग्णांच्या नातेवाईकांनी धुळे शहरातील इतर रुग्णालयांसह नाशिक, जळगाव, मालेगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील रुग्णालयात चौकशी केली, परंतु कोणत्याही दवाखान्यात व्हेंटिलेटर शिल्लक नसल्याचे स्पष्ट झाले. यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी मध्य प्रदेशातील भोपाळ येथे संपर्क साधला. तेथे व्हेंटिलेटर असलेला बेड शिल्लक असल्याची माहिती समजली. यानंतर सायंकाळी रुग्णास भोपाळ येथे हलविण्यात आले. धुळे जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसह इतर नामांकित दवाखाने असतानाही शहरात एका व्हेंटिलेटरसाठी रुग्णांना परराज्यात जावे लागत आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने आरोग्य यंत्रणेची बैठक घेऊन ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या ठिकाणी कोणती सुविधा न मिळाल्यामुळे मी भोपाळला येऊन झालेली, त्या ठिकाणी सगळं व्हेंटिलेशनची सुविधा न मिळाल्यामुळे तिला इतका त्रास होत आहे, त्यामुळे तिला मध्य प्रदेशमध्ये नेऊन तिचा इलाज करायचा वेळ येत आली आहे. या ठिकाणी व्हेंटिलेशनची सुविधा व सगळ्या पेशंटना त्याची सुविधा प्राप्त व्हायला पाहिजे. काही प्रमाणामध्ये ऑक्सिजनचे बेड धुळे जिल्ह्यामध्ये शिल्लक आहेत, पण व्हेंटिलेटर अभावी धुळे जिल्ह्यातल्या रुग्णांचा मृत्यूचा दर हा वाढलेला आहे. आज धुळे शहरामध्ये एक महिला 25 वर्षाची हिला व्हेंटिलेटर बेड उपलब्ध न झाल्यामुळं जळगाव असेल, पारोळा असेल, नंदुरबार असेल, नाशिक असेल, मुंबई असेल, मालेगाव असेल, या ठिकाणी आम्ही गेल्या 7 तासापासून व्हेंटिलेटरची या ठिकाणी आम्ही व्यवस्था करण्यासंदर्भामध्ये आम्ही पाठपुरावा करतो आहे. पण आम्हाला आम्ही फोन केले, दूरध्वनी केली, पण आम्हाला व्हेंटिलेटर उपलब्ध नाही झाले. मग आम्ही भोपाळ, मध्य प्रदेश या ठिकाणी आम्हाला व्हेंटिलेटर बेड उपलब्ध झाले. आम्ही आज आमच्या पेशंटला परराज्यामध्ये या ठिकाणी घेऊन जातोय. महाराष्ट्र सरकारने व धुळे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी महोदयाने व सिव्हिल सर्जन साहेबांनी धुळे शहरामध्ये जास्तीत जास्त व्हेंटिलेटर या ठिकाणी उपलब्ध करावे, जेणेकरून आज आमच्यावर जो प्रसंग ओढवलेला आहे तो इतर पेशंटच्या संदर्भामध्ये ओढवल्या जाऊ नये याची प्रशासनाने दखल घ्यावी व व्हेंटिलेटरचे जास्तीत जास्त प्रमाण या ठिकाणी धुळे जिल्ह्यामध्ये वाढवावे. ही अजून काही बातम्या आपण अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED टीव्ही, LED 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3 डोअर फ्रीज, साईड बाय साईड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही,
अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज, स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम, 1 मिनिट. फिनिक्स जिथे ॲक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. ब्रँडेड कपडे तेही मोठी सूट मिळवीत धुळे शहरात खरेदी करण्याची संधी उपलब्ध. तरुणांनी तरुणांसाठी धुळ्यात सुरू केलंय भाऊ ब्रँड हब, जेंट्स कपड्यांचं भव्य दालन. नामांकित कंपन्यांनी निर्माण केलेल्या कपड्यांच्या खरेदीसाठी आता मुंबई, पुणे, इंदोर अशा शहरांची गरज नाही. सर्वोत्तम दर्जा, उत्कृष्ट रंगसंगतीच्या कपड्यांनी तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख निर्माण करा. महागडे ब्रँडेड कपडे 50-70% सूट घेत मनमुराद खरेदी करा. उत्कृष्ट देखणे शर्ट्स, टी शर्ट्स, फॉर्मल पॅन्ट, कॉटन जीन्स पॅन्ट, स्ट्रेचेबल जीन्स पॅन्ट, शॉर्ट पॅन्ट, 3/4 पॅन्ट, ट्रॅक पॅन्ट खरेदी करा अगदी तुम्हाला हवी तशी. भाऊ ब्रँड हब मध्ये आता महिलांसाठी ब्रँडेड कपड्यांची खरेदी. सौंदर्य खुलविणारे ड्रेस तेही 50-70% सूट मिळवीत खरेदी करा. जयपुरी कुर्ती केवळ 349 रुपयात, सियाराम ड्रेस फक्त 1125 रुपयात. त्वरित भेट द्या भाऊ ब्रँड हब, शिवकुटिया, 80 फुटी रोड, आझाद नगर, धुळे. संपर्क राज थोरात, 83-291-96-686. पंकज धात्रक, 94-030-85-488. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. धुळे शहरातील 80 फुटी रोड लगत असलेल्या बाबानगर येथे आमदार फारुख शाह यांच्या स्थानिक विकास निधीतून रस्ता काँक्रिटीकरणाचा शुभारंभ झाला. नागरिकांची मागणी लक्षात घेता या कामास प्राधान्यक्रम देण्यात आला अशी माहिती आमदार शाह यांनी दिली. या कामासाठी 10 लाख रुपये खर्च झाले आहेत. भविष्यात परिसरात विविध कामे मार्गी लागतील अशी माहिती यावेळी आमदार फारुख शाह यांनी दिली. धुळे शहरातील 80 फुटी रोडलगत बाबानगर वसाहत आहे. या भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती. परिसरातील नागरिकांनी आमदार फारुख शाह यांच्याकडे रस्त्याची पुनर्बांधणी करावी अशी मागणी केली. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी आमदार शाह यांना निवेदनही दिले. त्यावेळी आमदार फारुख शाह यांनी तातडीने रस्ता काँक्रिटीकरणासाठी स्थानिक विकास निधीतून 10 लाख रुपये देण्याचे मान्य केले. सोमवारी सकाळी रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते झाला. यावेळी आमदार शाह यांच्यासह नगरसेवक सईद बेग, गनी डॉलर, युसुफ मुल्ला, सलीम शाह, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा दीपश्री नाईक, शहराध्यक्ष फातेमा अन्सारी, शहराध्यक्ष नुरा शेख, वसीम अक्रम, आसिफ भोलू शाह, परवेज शाह यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळे शहरामध्ये विविध नागरिकांनी दिलेल्या निवेदनांना निकाली काढत त्याचप्रमाणे आज रमजान बाबानगर 80 फुटी रोड वडजा रोड कॉर्नरच्या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी 3 गल्ल्यांमध्ये काँक्रिटीकरण व्हावं, रस्ता काँक्रिटीकरण व्हावं असं आशयाचं मागणी निवेदन आमदार फारुख साहेबांना दिलेलं होतं. त्याच अनुषंगाने आज आमदार फारुख साहेबांनी हे निवेदन निकाली काढत आणि स्थानिक नागरिकांच्या निवेदनाला निकाली काढत त्यांचा मान राखत या ठिकाणी त्यांच्या आमदार स्थानिक निवासातून 10 लाख रुपयाचा रस्ता काँक्रिटीकरणाचा शुभारंभ आज त्यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलेला आहे. धुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतीये. खासगी आणि शासकीय रुग्णालयात रुग्णांना बेड मिळत नाही, परिणामी रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढल्याचे जाणवते.
आरोग्य यंत्रणेने ऑक्सिजन व्हेंटिलेटरयुक्त बेडची निर्मिती करून सामान्यांना दिलासा द्यावा. नागरिकांच्या मनातील भीती घालवण्यासाठी उपक्रम राबवावेत, त्यामुळे सामान्यांचे प्राण वाचण्यास मदत होईल अशी अपेक्षा बहुजन वंचित आघाडीतर्फे निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. निवेदनात वाढत्या कोरोना संसर्गाबाबत भीती व्यक्त करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष चक्षुपाल बोरसे यांनी सांगितले की धुळे शहर आणि जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. रुग्णांना खासगी आणि सरकारी रुग्णालयात बेड शिल्लक नाही अशी स्थिती आहे. खासगी दवाखान्यात बेड मिळालाच तर सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करू शकत नाही. परिणामी अनेकांचे प्राण संकटात आहेत. जिल्हा प्रशासनाने खासगी रुग्णालये ताब्यात घेऊन सर्वसामान्यांवर उपचार करावेत, तसेच ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची सुविधा असलेल्या बेडची निर्मिती करावी यासाठी मंगल कार्यालय ताब्यात घेऊन तेथे उपचार सुरू करावेत. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागरिकांच्या मनातील भीती घालविण्यासाठी प्रशासनाने योग्य उपक्रम राबवून नागरिकांच्या मनातील भीती घालवावी, तसेच नागरिकांवर योग्य उपचार करून कोरोना संकटातून सामान्य नागरिकांना जीवनदान द्यावे अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चक्षुपाल बोरसे यांनी निवेदनातून व्यक्त केले आहे. निवेदन देताना बोरसे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्याला कारण असे की जे काही सर्वसामान्य मध्यम वर्गीय तो सिव्हिलला जातो, ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांचं ठीक आहे, ते खासगी रुग्णालयात त्यांचा उपचार करू शकतात, पण जो मध्यम वर्गीय आणि जो गरीब आहे त्याची हेडसाण होते, तो हकनाक मृत्यूला बळी पडतोय. कारण सिव्हिलला पाहिजे तितक्या सुविधा उपलब्ध नाही आहेत. मग तिथं बेडची व्यवस्था नाही प्रामुख्याने, त्यातल्या त्यात ऑक्सिजनची व्यवस्था नाही आणि व्हेंटिलेटरची तर खूप दुरावस्था आहे. रुग्णांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे हकनाक रुग्ण मरत आहे. तर वंचित बहुजन आघाडीची प्रामुख्याने अशी मागणी आहे की जे खासगी रुग्णालय असतील ते जिल्हाधिकारी महोदयांनी ताब्यात घ्यावी, त्यातल्या त्यासोबत जे मंगल कार्याची ओस पडली आहे मंगल कार्याला ताब्यात घेण्यात यावी आणि तिथं ऑक्सिजनची व व्हेंटिलेटरची व्यवस्था करण्यात यावी. कारण त्यामुळे नागरिकांचा जो मृत्यूचा दर वाढलेला आहे तो तरी कमी होईल आणि नागरिकांमध्ये जे भीतीचं वातावरण पसरलं आहे ते देखील कमी होईल आणि एक सकारात्मकता जन्माला आली तर जगण्याची उमेद जागेल. अजून काही बातम्या आपण अल्पशा विश्रांतीनंतर. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, एसीचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गीझरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या एसी आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252 62 282 111, 295 311, मोबाईल 94204 39 111. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती, 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी, रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर, अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यू सह कस्टमाइज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी.
वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77 78, MIDC अवधान धुळे. मोबाईल 94230 84148 77 670 021 48. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी धुळे शहरातील भव्य दालन म्हणजे सीमा हँडलूम. सप्तरंगी दर्जेदार आकर्षक पडदे, पडद्यांसाठी लागणारे मजबूत रॉड, रुवाबदार सोफ्यासाठी सर्वोत्कृष्ट मटेरियल आणि मनपसंद कापड, सोफ्यासाठी शनील प्लेन लेदर क्लॉथ, उत्कृष्ट रंगसंगती असलेले बेडशीट्स, साखर झोपेची अनुभूती देणाऱ्या गाद्या, सोलापुरी चादरींपासून इतर आकर्षक चादरींची भरपूर व्हरायटी, मुलायम कापसाच्या पिलो, पिलो कव्हर, एअर पिलो उपलब्ध, बेबी पिलो, बेबी टॉवेल्स, बेबी ब्लँकेट्स, हॉपीस घर प्रशस्त करणारे कार्पेट, मजबूत आणि टिकाऊ डोअर मॅट. चला गुणवत्तापूर्ण खरेदीसाठी सीमा हँडलूम हाऊस, पारा रोड, धुळे. दूरध्वनी 0252-62-237. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. कोरोना संसर्गाच्या काळात राज्यासह प्रत्येक जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा भासतोय. या काळात सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी पुढाकार घेत सामान्यांसाठी रक्ताचा तुटवडा जाणवणार नाही यासाठी रक्तदान शिबिरे घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्यानंतरही राज्यात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवतोय. या परिस्थितीत धुळे शहरातील श्री साईबाबा मुंजा मारुती मित्रमंडळ आणि स्वराज्य प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या औचित्य साधत घेतलेल्या रक्तदान शिबिरात शेकडो तरुणांनी रक्तदान केले. इतरांनीही उपक्रमाचे अनुकरण करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून धुळे शहरातील श्री साईबाबा मुंजा मारुती मित्रमंडळ आणि स्वराज्य प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर झाले. शनिवारी सायंकाळी 5 सुमारास स्टेशन रोड परिसरातील मुख्य चौकात रक्तदान शिबिर घेण्यात आले. नगरसेवक शीतल नवले यांनी छत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत रक्तदान शिबिराला सुरुवात झाली. कार्यक्रमास कुस्तीपटू संजय गिरी, प्रकाश माळी, बंटी पटेल, नागेश ताडगे, सोनू माळी, कुणाल आवटे, जयेश माळी, राकेश पाटील, बंटी जाधव, अटल माळी, अविनाश पाटील, कपिल गायकवाड, संजय माळी, सौरभ फुलदेवरे, नितीन अहिरे, आकाश माळी, सागर पाटील, सागर परदेशी, राजेश शिंदे, प्रशांत माळी, दीपक गोपाळ, कल्पेश गुरव, हितेश जोशी, प्रशांत सुरेंशी, कपिल जोशी, विकी सुरेंशी, गणेश बोराडे, प्रणव सुतार, सचिन धनगर, मोहन पाटील, आकाश अमृतकर यांच्यासह परिसरातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रक्तदान करणाऱ्या तरुणांना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी नगरसेवक शीतल नवले यांनी सांगितले की कोरोना काळात राज्यातील बहुतांश शहरात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. स्वराज्य प्रतिष्ठानच्या नेतृत्वात काम करणाऱ्या अनेक तरुणांनी आज रक्तदान केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळाला. इतर संस्थांनी देखील रक्तदान चळवळ राबविल्यास जिल्ह्यातील रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासणार नाही. यामुळे प्रत्येक सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी देखील असे उपक्रम राबवावे अशी अपेक्षा शीतल नवले यांनी व्यक्त केली. सातत्याने मागच्या आठवड्यापासून आपण बातम्यांमध्ये पाहतो आहोत की राज्यात रक्ताचा तुटवडा व आम्हाला संबंधित ब्लड बँकेकडून फोन आला होता की भाऊ तुमचे काही कार्यकर्ते असतील तर आमच्याकडे रक्तसाठा संपायला आला आहे व धुळे शहरात जो कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे त्याच्यात रक्ताची मागणी वाढलेली आहे तर आम्हाला तुम्ही मदत करावं, तुमच्या काही कार्यकर्त्यांना आपण रक्तदान करायला पाठवा तर आम्ही म्हटलं व तुम्ही त्यापेक्षा आम्हीच मोठा एक रक्तदान शिबिरकडे घेतो व त्यांच्या सहकार्याने व मुंजा मारुती आणि स्वराज्य प्रतिष्ठान अशा संयुक्त याच्यातून आज हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेतला आहे. हिंदू बांधवांच्या गुढीपाडव्यासह इतर सणात गोडवा निर्माण करण्याचं काम धुळे शहरातील मुस्लिम बांधव करतात. गुढीपाडवा आणि इतर सणांसाठी लागणारे साखरेचे हार आणि कंगन तयार करण्याचे काम शहरातील काही मुस्लिम कुटुंब पारंपरिक पद्धतीने करतात. मात्र गेल्या 2 कोरोना संसर्गाच्या भीतीने त्यांच्या व्यवसायावर परिणाम झालाय. नागरिकांकडून साखरेच्या हार कंगनला पुरेशा प्रमाणात मागणी नसते त्यामुळे आमचे कुटुंब या व्यवसायापासून लांब जात असल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली.
धुळे शहराला दंगलीची पार्श्वभूमी आहे, परंतु याच धुळे शहरात हिंदू मुस्लिम गुण्यागोविंदाने राहत असल्याच्याही अनेक घटना समोर आल्या आहेत. हिंदू बांधवांच्या सणात लागणारे हार कंकण बनविण्याचे काम धुळे शहर आणि परिसरातील काही मुस्लिम कुटुंब करतात. हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता. मुस्लिम बांधवांनी तयार केलेले हार कंकण घेऊन हिंदू बांधवांचे सण आजवर गोड झाले आहेत. साखरेचे दर कितीही कमी जास्त झाले तरी आजवर व्यवसायावर काहीही परिणाम झाला नव्हता. वर्षभरात किमान 20 पोते साखरेपासून हार कंकण तयार करण्यात येत असे. मात्र गेल्या 2 वर्षापासून कोरोना संसर्गाच्या भीतीने नागरिक सण साधेपणाने साजरे करू लागले. परिणामी आमच्या व्यवसायावर गदा आली. धुळ्यातील हार कंकणला नाशिक, मुंबई, पुणे, पालघर इथून मागणी असे. परंतु गेल्या 2 वर्षापासून हार कंकण तयार करण्याचा व्यवसाय जवळपास मोडीत निघाल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली. पारंपरिक व्यवसाय असल्याने आता दुसऱ्या व्यवसायाकडे वळणे कठीण आहे. परंतु आमच्या मुलांना आम्ही दुसरे काम करण्यासाठी तयार केले आहे. आता त्यांच्या मिळकतीवर उदरनिर्वाह भागत असल्याची भावनाही हार कंकण तयार करणाऱ्या व्यावसायिकांनी दिली. आमचा जो व्यवसाय हा वडलोपार्जी आहे, पण 2 वर्षापासून हे कोरोनामुळे आमचा व्यवसाय ठप्प झाला आहे. गिरायक येत नाही आणि माल विक्रीला जात नाही. जे बाहेर गावचे लोक येत होते, समजून घ्या का पुणे, मुंबई, पालघर, भुईसर इथले जे व्यापारी येत होते घ्यायला, ते ह्यावर्षी आणि मागच्या वर्षी पण आले नाही. त्यामुळे आमचा व्यवसाय एकदम ठप्प झाला आहे. त्यामुळे काय, आम्हाला तर जी रोजीरोजी भेटत होती ती आता मिळत नाही. आता उपासमारीची वेळ आली आहे आणि त्यामुळे मजुरीला पाठवत आहे आम्ही मुलांना. हम हारकंगन बनाते भाई, पर अभी हारकंगन ले नहीं रहे लो, लॉकडाउन लग रहा. तो अब हमने बनाना है, क्या करना, हमारी कितनी परेशानी. सामने वाले सन मनाएंगे कि नहीं मनाएंगे, हमारी कहीं से ले जाएंगे जब तो बेचेंगे वो लोग. अब लेकर नहीं जा रहे तो फिर कैसे कि हमारी 40-50 थैली होने आएगी. 8 थैली माल हो रहा अभी, तो कैसे कि हमने करना, माल ले जाने को लोग डर रहे. शेवटी पुनः एक नजर आजच्या प्रमुख घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतिराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशी राणी पुतळ्याजवळ धुळे, भाऊ ब्रँड हब, लेडीज चिल्ड्रन अँड जेंट्स गारमेंट शिवकुटिया, सीमा हँडलूम हाऊस. सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचे सर्वोत्तम स्थान. व्हेंटिलेटर नसल्याने अनेक रुग्णांचे हाल. जिल्हा रुग्णालयात 11 व्हेंटिलेटर पडून. शिवसैनिकांकडून पडून असलेल्या व्हेंटिलेटरचे प्रतिकात्मक पूजन. खासगी आणि सरकारी रुग्णालयात व्हेंटिलेटर ब्रेड शिल्लक नसल्याने धुळ्याच्या कोरोनाबाधित रुग्णास भोपाळला हलवले. 8 तास घेतला व्हेंटिलेटरचा शोध. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची सुविधा असलेल्या बेडची निर्मिती करावी, नागरिकांच्या मनातील भीती घालवा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत धुळे शहरात रक्तदान शिबिरात शेकडो तरुणांचे रक्तदान. आणि कोरोना संसर्गाच्या भीतीने हार कंगन बनवण्याच्या पारंपरिक व्यवसाय मोडीत. शहरातील मुस्लिम कुटुंबांचा रोजगार हिरावला गेला. याबरोबरच आजचं धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.